The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Manobubbangama Dhamma Manusitta Manomaya Manasache मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन वेति छायाव पूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय भाद्रपद पौर्णिमेच्या आर्य उपोसत दिनी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथे निगडी पुणे येथील श्रद्धावान धम्म उपासिका उषाई आणि शांताराम बाबा उपरवट यांचा सुपुत्र गौरवदादा ह्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्याच्या पंचउपादान स्कंधांच्या सुगतीकरिता तथा परिवाराच्या सुख शांतीकरिता बुद्ध उपदेशास शिरसावंद्य मानून भिक्षु संघास श्रामणेर संघास तथा उपासक उपासिकांना श्रद्धायुक्त चित्ताने आपल्या सम्यक आजीविकेतून भोजन आदी दान देऊन उपरवट परिवाराने महान असे पुण्य संपादन केलेले आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत इथे उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी थेरो त्याचप्रमाणे संपूर्ण श्रामणेर संघ उपरवट परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ठ पाहुणे मंडळी श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दि ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांच्या द्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. आज
खरं तर उपरवट परिवार हा पुण्यवान आहे. दादाचा स्मृती दिन गौरव दादाचा आज आलेला आहे आणि त्याच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून इथे हे पुण्य संपादन केल्या जात आहे. तेव्हा उपरवट परिवाराच्या वतीने आज रोजी जे काही पुण्य संपादन केलं आहे, जे पुण्य संपादन केल्या जात आहे, त्या संपूर्ण पुण्याचं अनुमोदन आपण साधुकाराने करावे. भगवान बुद्ध या मानवी जीवनाबद्दल अनेकांना त्या काळामध्ये एक महत्वपूर्ण संदेश देऊन गेलेले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, इथे सर्व काही परिवर्तनशील आहे, एकाच अवस्थेत काहीच शिल्लक राहत नाही. चांगलंही आणि वाईटही संपण्यासाठीच निर्माण होते. चांगली माणसं असतील, चांगले विचार असतील, चांगले प्राणी असतील किंवा वाईट जे काही म्हणून आहे, इथे सदा सर्व काळ एकाच अवस्थेत काहीच राहत नाही. जसं लहानपणी लहानपण असते, बालपण असते, बालपण कायमचं राहत नाही. जेव्हा तारुण्य येते, ते तारुण्यही कायमचं राहत नाही, म्हातारपणही कायम राहत नाही आणि हे जीवनही कायम राहत नाही. एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे भगवंताचं वचन आहे. भगवान बुद्ध सुद्धा या वचनाला चुकले नाही. त्यांचं सुद्धा वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं आणि भगवान सुद्धा शरीराने इथून मुक्त झाले, संपले, नष्ट झाले. परंतु भगवंताची कीर्ती, भगवंताचं ज्ञान, भगवंताचे पुण्यकर्म, भगवंताची बोधी मात्र आतापर्यंत कायम आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत बोधी भगवंताची अजरामर राहील, जिवंत राहील, अनेकांना दुःख मुक्तीची प्रेरणा देत राहील, अनेकांना अवगुणातून मुक्त होऊन सद्गुणी बनण्याची प्रेरणा देत राहील. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय की शरीर नश्वर आहे, आपला चेहरा, नाक, कान, डोळे, दात, केस, जे जे म्हणून काही आपल्याला आपलं आपलं वाटते, भगवान बुद्ध म्हणाले एक वेळ येते त्याच्यावरती आपण हक्क गाजवू शकत नाही. शरीराच्या कोणत्याही अवयवाला आपण आदेश देऊ शकत नाही, ऑर्डर देऊ शकत नाही की तू असाच राहा म्हणून. बिलकुल या शरीराचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. मग चांगली लोक असोत की वाईट लोक असोत, माथारी असोत की तरुण असोत की धर्मगुरू असोत की अजून कोणी असो कोणत्याही जाती धर्माची, इथे शरीराने कोणीही अजरामर अमर नाही आहे. सर्व काही क्षणभंगूर आहे असं भगवंताचं वचन आहे आणि त्यामुळे भगवान म्हणाले मरण त्यापैकीच एक आहे. कुणाला कुठे कधी आणि कसे येईल ह्याची जरी गॅरंटी नाही आहे, शाश्वती नाही आहे, पण मरण येणार मात्र याची बिलकुल शाश्वती आहे आणि गॅरंटी आहे. चालताना, बोलताना, उठताना, बसताना, झोपताना, खाताना, पितानाही मृत्यू येऊ शकते. आईच्या उदरात असलेल्या बाळालाही मृत्यू येऊ शकते, नुकतंच जन्मलेल्या बाळालाही मृत्यू येऊ शकते, अगदी रांगणाऱ्या बाळालाही मृत्यू येऊ शकते, गोड बोल बोलण्याला शिकलेल्या बाळालाही मृत्यू येऊ शकते, अगदी तारुण्यातही लग्नापूर्वी लग्नानंतरही मृत्यू येऊ शकते, मुलं बाळ होण्याच्या अगोदर मुलं बाळ झाल्यानंतरही मृत्यू येऊ शकते आणि भर म्हणजे मध्य जन्मामध्ये सुद्धा, जीवनामध्ये सुद्धा, म्हातारपणामध्ये सुद्धा मृत्यू येऊ शकते. आणि म्हणून भगवान बुद्ध सुद्धा 80व्या वर्षी निघून गेले. बाबासाहेब देखील आपले बघा 60-65 वर्ष जगले आणि तेही निघून गेले. जेवढे संत महापुरुष आहेत या जगतामध्ये ते सर्वच्या सर्व गेलेले आहेत. कायम राहतात फक्त आठवणी, कायम राहतात पंच उपादान स्कंधांच्या माध्यमातून निर्माण झालेले केलेले कर्म. कीर्ती अजरामर राहते जर चांगली आपण केली असेल, कमवली असेल तर. म्हणून आपल्या वाचेनं जर आपण निर्मळपणा ठेवलेला असेल, चांगले कर्म केलेले असतील, मनाने एक दुसऱ्यांच्या प्रती मंगल मैत्री केली असेल, शरीराने जर चांगले कर्म केले असतील तर बिलकुल ते अजरामर राहतात. शरीर मात्र अजरामर राहत नाही. झाडाचं फूल जेव्हा फूल येते, कळी येते, त्या कळीच्याही अगोदर म्हणजे ती तिथे अवस्था असते, परिस्थिती असते, त्याला कळी येते, कळी फुलते, त्याचं फूल बनते, फुलाच्या मधून एक फळ निर्माण होते, ते फळ कच्चं असते, ते मोठं 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 होत जाते, नंतर ते पिकते. एक तर झाडाला पिकते, नाही तर माणसांनी तोडल्यानंतर घरात पिकते, त्याच्या कारखान्यामध्ये पिकते. ते पिकलेलं फळ ज्याप्रमाणे नष्ट होण्यासाठीच उत्पन्न झालेलं असते. भगवान म्हणाले अगदी मृत्यू
तसाच आहे. भगवान म्हणाले तो कुणालाही सुटत नाही, पाण्याच्या बुडबुड्यासारखा मृत्यू असतो म्हणाले भगवान. पाण्याचा बुडबुडा जसा असतो, कपडे वगैरे धुत असताना फेस निघतो बघा, असे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात बघा पाण्यातून, असे ते हवेत जातात आणि हवेचा संपर्क आला की लगेच टचकून फुटतात. मृत्यू अगदी तसाच आहे म्हणाले भगवान. कुणाला येईल, कधी येईल, कुठे येईल आणि कसा येईल हे सांगता येत नाही म्हणाले भगवान बुद्ध. कोणीही मरू शकते, कुठेही मरू शकते, कसेही मरू शकते, आणि त्यामुळे जेवढं आयुष्य मिळाले त्याचा सदुपयोग केला पाहिजे. गौरव दादा एकुलता एक मुलगा होता आपल्या आई बाबाला, आमच्या उपरवटाई आणि बाबांना अत्यंत. एखादा मुलगा एकुलता एक जेव्हा मरतो आणि तोही अत्यंत सुंदर असलेला, अत्यंत बुद्धिवान असलेला, अत्यंत सिलवान गुणवान असलेला, धार्मिक असलेला मुलगा जेव्हा मृत्यूमुखी पडतो, तेव्हा त्या मायबापावर काय बीतत असेल हे दुसऱ्याला त्याची कल्पनाही करवत नाही बघा. ज्याचा त्याचा तो दुःखाचा अनुभव असतो, दुःख वाटून घेता येत नाही कोणाचं. फक्त लोक वरवर करणी सांत्वन करू शकतात तेवढ्यापुरतं, चुका काढू शकतात, त्रुट्या काढू शकतात तेवढ्यापुरतं, म्हणतात असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, या दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं, त्या दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं, माझं ऐकायला पाहिजे होतं, मी सांगितलेलं करायला पाहिजे होतं, तेवढंच बोलता येते लोकांना. पण दुःख मात्र भगवान बुद्ध म्हणाले एकमेकांचं कोणी शेअर करू शकत नाही, तो अनुभव असतो, ती अनुभूती असते. आणि त्यामुळे उपरवटाई बाबांचा अत्यंत गोंडस सुंदर बघा फोटो मध्ये, पण कसा रुबाबदार तो राजासारखा हिरो सारखा दिसतो, तो मुलगा एकुलता एक मरण पावला बघा. अत्यंत दुःख, अत्यंत वेदना आणि एकदम डोक्यावर परिणाम आईच्या बाबांचा झाला, आणि त्यामुळे त्यांना पूर्ण खचून गेलं त्यांचं मन. आणि साहजिकच आहे, कधी कुणाच्या घरचं कोणी जाते ना तर त्याची झळ, त्याचं दुःख त्यांना जे होते ते कोणालाच होत नाही. विशेषतः आईला जो त्रास होत असतो मुलाच्या जाण्याचा, तो दुसरा कोणाला होत नाही. बापाला जो त्रास होतो आपल्या स्वतःच्या संततीच्या जाण्याचा, तो दुसरा कोणालाच होत नाही. आईला वडिलांना खरोखर मनातून असं वाटते की आम्ही गेलो असतो तर परवडला असतं, पण माझं लेकरू गेलं नाही पाहिजे. हे खऱ्या अर्थाने मनातून जर कोणाला वाटत असेल, असा विचार जर खऱ्या अर्थाने मनातून कोणाला येत असेल, तर तो फक्त आणि फक्त आई वडिलांनाच येत असतो. बाकी तेवढ्यापुरतं दुःख, खोटे खोटे अश्रू, तेवढ्यापुरते अश्रू अनेकांच्या डोळ्यांमध्ये येऊ शकतात. पण ओरिजिनल जे दुःख आहे, रिअलवालं जे दुःख आहे, हकीकतवालं जे दुःख आहे, अंतकरणातून जे दुःख आहे, ते फक्त माता आणि पित्यांना होत असते. आणि म्हणून बघा, गौरवदादा सोडून गेला, परंतु तो निघून गेला. आईला मरावं वाटलं, आईला एकदम जीवन त्यागून द्यावंसं वाटलं, बाबांनाही तेवढ्यापुरतं तसंच वाटलं. परंतु नंतर बघा, श्रद्धा कशाला म्हणतात, धार्मिकता कशाला म्हणतात, आणि मनाचा खंबीरपणा कशाला म्हणतात. मी तर म्हणतो हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर समाजामध्ये असे फार कमी लोक असतात, फार क्वचित लोक असतात. बरेच लोक जीवनात हरत असतात बघा अशा घटना झाल्यावर, सोबत घटना अनेकांच्या बरोबर घडत असतात. पण भगवान बुद्ध म्हणाले खचून जाणारे, हार मानणारे लोक अनेक असतात, परंतु अशा परिस्थितीतही संकटात, दुःखात, त्या दुःखावर मात करून आपली हिम्मत न हरता, भगवंताच्या वचनाला शिरसावंद मानून, भगवंताच्या वचनावर श्रद्धा ठेवून, भगवंताच्या धम्मावर, संघावर श्रद्धा ठेवून, बाबासाहेबांच्या विचारांवरती श्रद्धा ठेवून, भगवंताचा अनित्य सिद्धांत, अनात्म सिद्धांत आणि दुःख सिद्धांत आपल्या कर्णपटलावरती जेव्हा पडतो, पटाचारा जेव्हा श्रवण केल्या जाते, पटाचारेचं दुःख जेव्हा ऐकल्या जाते, किसा गौतमीचं दुःख जेव्हा ऐकल्या जाते, तेव्हा जर अंतकरणामध्ये श्रद्धा असेल तर मनुष्य त्या दुःखाची तुलना आपल्या दुःखाबरोबर करतो आणि मनोमन विचार करतो की गड्या माझं तर एकच गेलाय, पटाचारीचं तर एकदम लहान लहान गोळे दोन गेले. त्या दिवशी सर्पदंशाने तिचा पती मृत्यूमुखी पडतो आणि त्याच दिवशी पावसाळ्यामुळं घर अंगावर कोसळून आई वडील मरतात, भाऊ मरतो. एवढं दुःख, एवढे मरण त्या पटाचार्याने पाहिले. ती पटाचारा पागल झाली, विवस्त्र झाली, परंतु भगवंताच्या संपर्कात गेल्यामुळे ती एक भिक्खुनी बनली, अर्हतांपैकी एक बनली. आणि ती पटाचारा जगाला शिकवत होती की मरण हे प्रत्येकाला येऊ शकते, दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येते, पण कोणी गेल्यामुळे आपण कायम दुःखीच राहणं याला जीवन म्हणत नाहीत,
तर आपण पुन्हा पूर्वपदावरती येणं, बुद्धाच्या धम्माला समजून घेणं, ह्याला जीवन म्हणतात. आणि आमच्या उपरवट आई उपरवट बाबा त्यापैकी एक ठरले. आणि त्यांनी आमचे भिक्षू संघाचे प्रवचन जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा दुःख विसरून छातीवर काळजावर त्या दुःखाला विसरण्यासाठी दगड ठेवून भंतेजीचे प्रवचन लॅपटॉपवर मोबाईलवर ऐकून ऐकून ते थांबू थांबू बिलकुल कुठल्याही प्रकारची लेखकाची पार्श्वभूमी नसताना देखील कुठल्या शाळेमध्ये जाऊन बा आता लेखक व्हायचंय साहित्यिक व्हायचंय असा कुठल्याही प्रकारे म्हणजे उजळणी त्यांनी न केलेली असताना देखील भंतेजींचे प्रवचन ऐकून श्रद्धा निर्माण झाली, ती विकसित झाली, धार्मिक भाव उत्पन्न झाला. आणि हे सगळं करत असताना मग मात्र त्यांनी आम्ही जे नंदनवन कॉलनीतल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये महामंगल सूक्तावरचे 39 प्रवचन दिले होते बघा मागे, त्या 39 प्रवचनांना आपल्या दि ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती आपण अपलोड केलाय. जग जाहीरपणे ते प्रवचन आहेत. भगवंतांचा अत्यंत सुप्रसिद्ध असा तो उपदेश आहे त्या काळातला महामंगल सूक्त. 38 प्रकारचे मंगल भगवंताने त्यामध्ये सांगितले, त्याचे 39 भाग आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्ही अपलोड केले. आणि तेच भाग मग आपल्या उपरवट आईने बघा त्या प्रवचनाला मोबाईलला स्टॉप करू करू थांबू थांबू एक 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 शब्द लिहिला. एवढं मोठं त्यांनी रजिस्टर आमच्या रोशनीताईच्या माध्यमातून तयार केलं. दुःख गेलं कोणीकडे, श्रद्धा निर्माण झाल्यामुळे, भाव भक्ती धार्मिकता निर्माण झाल्यामुळे संपूर्ण महामंगल सूक्ताचे आमचे जे प्रवचन आहे ते लिहून काढले, ते टाईप केले, त्याचं डीटीपी केलं, आम्हाला पाठवलं. आणि काही दिवसांपूर्वी मागेच बघा आपल्या औरंगाबादमध्ये मौलाना आझाद सांस्कृतिक केंद्रामध्ये आईंच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. कोण विश्वास करू शकेल काय, कोण विश्वास करू शकेल? अशा आया पण मी पाहिल्या, कोणाला म्हणजे असं नाव ठेवत नाही, टोकत नाही, म्हणजे त्या दुःखाला कवटाळू 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 कवटाळू, म्हणजे कोणतंही दुःख असो, मरण्याचंच नाही, सुनबाईचं दुःख असो का अजून मुलाचं दुःख असो की कोणाचंही दुःख असो, गरिबीचं दुःख असो, त्या दुःखाला कवटाळू कवटाळू गोंजारू गोंजारू त्याला लेपू लेपू, हे फारच दुःख आहे आमचं, फारच दुःख आहे त्याच्यात. त्या माशी सारखं जशी त्या याच्यातली माशी ते याच्यात पडते म्हणतात ना लोक, त्याच्यात माशी पडली की ते त्याच्यातच गुरगिर गिर 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 फिरू फिरून तिथंच मरते. तसेच काही काही लोक पहा, हे दुःखात हे दुःखात हे दुःखात हे दुःखात हे दुःखात हे दुःखात म्हणू म्हणू शेवटाला जातात आणि बटन टपकन दबते, कधी ते त्यांनाही कळत नाही. आई मात्र आमच्या त्याला अपवाद आहेत, त्याच्यातून त्या बाहेर पडल्या, आपली धार्मिकता श्रद्धा त्यांनी वाढवली आणि अजरामर होण्याचं कृत्य त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. एकदा आईसाठी आपण टाळ्या वाजवल्या. आमच्या उपरवर बाबांनी पण तशी साथ दिली. आणि एवढ्या धार्मिक आहेत आमच्या मध्ये ते मुलगा पाहतात आता त्यांना, म्हणजे आता तर कारुण्य आलाय बापा, आता तर विचारूच नका. आनंद गगनात मावेना गौरव दादा गेला, मी म्हटलं दादा गेला ना, हा दादा आला, दुसरा कारुण्य दादा आला. तर ते गेलेल्या व्यक्तीबद्दल रडून पडून आणि विचार करण्यात काही अर्थ नसतो, पण जे आत्ता वर्तमानात आपल्याला आनंद मिळतो त्या आनंदाला सोडायचं आणि दुसरे गेलेले आनंदाला धरायचंय तर त्याला काही अर्थ नाही म्हणाले भगवान बुद्ध, कारण भूतकाळ निघून गेलेला आहे, त्याचा विचार करण्यात अर्थ नसतो. भविष्य येणं बाकी आहे, कल किसने देखा, आज हमारे हात मे है. आणि भगवान बुद्ध म्हणतात आज मध्ये जगा, आत्ता मध्ये जगा, जर सुखी बनायचं आहे जर आनंदी राहायचं आहे. आणि त्यामुळे उपरवट आई बाबा आणि संपूर्ण परिवार रोशनीताई प्रशांत राणे आणि संपूर्ण एकूण परिवार अत्यंत आज धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. हे परिवर्तन भगवंताला अपेक्षित होत भगवान. मी म्हणून मागे एकदा एका शीर्षक दिले एका प्रवचनाला, दुःखाला कवटळत कवटाळत बसणाऱ्यांपैकी आपण आहात की दुःखाला सोडून देणाऱ्यांपैकी आहात, हे ज्याने त्याने स्वतःला विचारलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही सोडून देणाऱ्यांपैकी असले पाहिजे, धरून ठेवणाऱ्यांपैकी नसले पाहिजे, कारण आपण मरण धर्मी आहोत. आणि वेळ काळ परिस्थिती विचार मानसिकता बदलते म्हणजे बदलते 100%. आता इथं रोज लोक कोणी ना कोणी येतात, बापा म्हणतात हे कधी झालं आणि हे कधी झालं आणि ते कधी झालं आणि हे तर आता पहिल्यासारखं दिसत नाही, पहिले तर ओस पडलं होतं आणि एकदम आता प्रत्येक बघा म्हणून विचारतात लोक रोज येतात. आता तिथून गाडी त्या रोडवरून तिथून समजा इथपर्यंत आली त्या रोडवर गाडी की पडले तरी असं इकडे पाच 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 लोक जातात म्हणून तिथपर्यंत त्या कॉर्नर पर्यंत. तर लोकांना म्हणजे अचंबा वाटते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे म्हणाले भगवान बुद्ध. माणसं बदलतात, विचार बदलतात, वेळ बदलते, काळ बदलते, जमीन बदलते, झाडं बदलतात, सर्व वातावरण बदलते. बघा
आता आम्ही तिकडे गावात राहत होतो तर मस्त पैकी वातावरण होतं, कधी सर्दी नाही, खोकला नाही, काहीच नाही. आता इकडं पूर्ण उजाडच उजाड आहे एकदम, हवा थंडी गार आहे. आता रात्री तुम्ही पाहिलं हे कानालाच बांधतात, इकडे आताच हिवाळा सुरू झाला. हे आमच्या भंतीजींच्या आमच्या गजबीताईनं मुलाखती घेतल्या आम्ही पितळखोऱ्याला गेलो तेव्हा, तर एक भंतीजी आमच्या म्हणे बा हे सेकंड काश्मीरच आहे म्हणे. आणि खरंच आहे, तुम्ही राहून तर पाहा इथे. आता जेवढे लोक कुठून कुठून येतात आणि इथं मुक्काम करतात बापा म्हणते जी, तिकडे तर गर्मी होत होती आणि इकडं कशी थंडी वाजते. मी म्हटलं बा हिमालय जवळच आहे आजूबाजूला, त्यामुळे थंडी वाजते तुम्हाला. आणि खरंच थंडी वाजते बा, सकाळी असं बाहेर पडण्याची इच्छा होत नाही एवढा गारवा आता आहे. तर हिवाळ्यात तर कायच होईल काय सांगता येत नाही. आणि लोक तर अशी येतात कुठून कुठून बापा विचारूच नका, नागपूर, भंडारा, मुंबई, कुठून पुणे, अकोला, कुठून यवतमाळ, अमरावती, नागपूर, नांदेड, परभणी वरून दूर दूर वरून लोक गाड्या करून येतात. आता कार्यक्रम तर आपला 20 ऑक्टोबरला आहेत, त्याही कार्यक्रमाचं आम्ही सर्वांना रोजच निमंत्रण देत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतीलच तेव्हा, तुम्हीही सहकुटुंब या तेव्हा. आणि ह्या आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये जे काही आपला प्रोजेक्ट आहे, चॅरिटी हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आहे, मेडिटेशन सेंटरचा प्रोजेक्ट आहे, वृद्धाश्रमाचा प्रोजेक्ट आहे, अनाथ आश्रमाचा, गरीब मुलांना, अनाथ मुलं जे आहेत त्यांना फ्री शाळेचा प्रोजेक्ट आहे, आणि शाळा कॉलेज हा मोठा आपला प्रोजेक्ट असणार आहे, त्या प्रोजेक्टसाठी अनेक लोक मदत करतात, सहकार्य करतात, आणि आपणही ते सहकार्य करावं. आमचा उपरवट परिवार सुद्धा नेहमी नेहमी बघा, आई बाबा सहकार्य करतात. पुण्यात गेल्यानंतर सुद्धा एखादा आपला मुलगा स्वतःचा मुलगा जसा असतो त्याची जशी काळजी घेतल्या जाते. भगवान बुद्ध म्हणाले की भिक्षुनो, तुम्ही जर चांगले असाल, तुमच्या मुखामध्ये जर साखर असेल आणि इकडे जर बर्फ असेल, आणि तुम्ही माणसांना जोडणाऱ्यांपैकी जर असाल, तर जगामध्ये रागीटात रागीट माणसं जे एकदम खुंखार आहेत, क्रोधी आहेत, असेही माणसं तुमच्याकडून बदलू शकतात. आणि ते लोक तुमच्यामध्ये स्वतःचा मुलगा पाहतील, तुमच्याकडून तुमच्यामध्ये स्वतःचा भाऊ पाहतील. आम्ही त्यासाठी मात्र खरोखर पुण्यवान ठरलो आहे. संपूर्ण महाराष्ट्र नाही तर जगामधून असे लोक आहेत की रोज फोन करू करू, मेसेज करू करू, आम्ही नाही उचलला की 7 दिवसाला फोन जाते, नाही तर अजून कोणाला फोन जातात आणि विचारतात भंतीजी तब्येत बरी आहे का. भंतीला जरा आराम करायला सांगा. आणि पुन्हा म्हणते तारीख देता का म्हणते भंतीजी, आरामही करा म्हणते तारीख आहे द्या म्हणते पा रोजच्या रोज. आणि आमच्या आई, उपरवट आई बाबा यापैकी आहेत की आम्हाला ते आम्हाला मुलासमान जपतात, काळजी घेतात, प्रेम करतात, आपुलकी देतात. आणि त्यामुळे पुण्यात गेल्यानंतर नेहमी नेहमी त्यांचा प्रचंड अगोदरपासून आग्रह असतो की आमच्याकडे यावं, जे काही आहे ते आमचं दान पुण्य स्वीकारावं, आम्हाला आशीर्वाद द्यावा. आणि त्यांना सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले जिसका कोई नहीं उसका आपने बनना चाहिए. ज्यांना सर्व काही आहे, खूप लोक आहेत त्यांचे नाही बनला तरी चालेल, पण ज्यांना प्रेमाची आवश्यकता आहे, आपुलकीची आवश्यकता आहे, ज्यांना म्हणजे चांगल्या लोकांची आवश्यकता आहे, जिथे जिथे धम्माची आवश्यकता आहे, जिथे आधाराची आवश्यकता आहे, जिथे सांत्वनाची आवश्यकता आहे, तिथे तुम्ही त्यांचे झाले पाहिजे. आणि म्हणून उपरवट परिवार जो आहे तो आमच्यावर अत्यंत प्रेम करतो, आई बाबांचं खूप प्रेम आहे. आता जी आमची तब्येत बिघडलेली आहे, समजा कंबर बिंबर काय 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 दुखते बसून बसून, तर 2-3 महिन्याची ट्रीटमेंट सांगितली, एक डॉक्टरकडे तिकडे घेऊन गेले, त्यांच्या गोळ्या औषधी सुरू आहे, म्हणून कंबर जरा व्यवस्थित आहे बघा. तर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी साधुकार द्यावा तुम्ही. अनेक लोक आहेत असे की प्रेम करणारे, मदत करणारे, सहकार्य करणारे. भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की तुम्ही दुसऱ्याचे झाले पाहिजे. कोणी असो, म्हातारी असो, तरुण असो, कोणी असो, आपण दुसऱ्याचे जर झालो तर शक्यता वर्तवू शकतो की दुसरे आपले होतील. आपण कोणाचेच व्हायचं नाही तरी माझा झेंडा फिरवाव, तर मला सांगा जमेल काय तसं. कोणीही असेल तर लोक म्हणतात तुमचं शहाणपण तुमच्या जवळ ठेवा, तुमचे धन दौलत तुमच्या जवळ ठेवा, तुम्ही तिकडच जा म्हणतात. आम्हाला नका सांगू काय, आम्हाला बोलवतच नाही, बोलतच नाही, विचारत नाही, नुसता फनाच काढता असा फुस फुस, नुसत्या त्रुट्याच काढता, नुसत्या चुकाच काढता, मग आम्ही कसे व्हाव म्हणतात तुमचे. आणि म्हणून मी आता जे सांगत होतो भंतीजी लोकांना पण आमच्या सांगतो, आमच्या शिष्यांना पण शिकवताना, की इथे मिठास ठेवली पाहिजे, गोडवा ठेवला पाहिजे. सर्वसामान्य लोक असतात ते चुकत असतात बिलकुल, पण चुकतात म्हणजे त्यांना शाब्दिक म्हणजे असं त्यांना एकदम झिडकारलंच पाहिजे असं नाही. अंगुली मालाला भगवान बुद्धांनी जवळ केलं, आणि त्यामुळे आपण सुद्धा माणसांना जवळ करायला शिकलो पाहिजे. आणि माणसं बदलतात हे मी माझ्या अनुभवातून पाहतो आहे रोज आणि रोज.
माणसं बदलत कसे नाही, बिलकुल माणसं बदलतात. आणि जे बदलत नाहीत बुद्धाच्या वचनामुळे त्यांच्या एवढं अज्ञानी या जगामध्ये कोणी नाही असं म्हणू शकतो. आणि म्हणून भगवंताचा जो सिद्धांत आहे तो अत्यंत अनमोल आहे, अनित्यवादाचा सिद्धांत आहे. माणसांनी अशा वेळेस सहारा दिला पाहिजे. बऱ्याचदा असं होते बघा, आज खरं तर भाद्रपद पौर्णिमा आहे आणि या भाद्रपद पौर्णिमेला सकाळच्या दोन घटना मी तुम्हाला सांगितल्या. आणि सकाळी बोलता बोलता असं पण म्हणालो की प्रसेनजित राजाला भगवंताने उपदेश दिला. तसे अनेक उपदेश दिले भगवंताने प्रसेनजित राजाला. कितीतरी संदर्भ आहेत प्रसेनजित राजाचे. बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथामध्ये सुद्धा वर्णन केलाय प्रसेनजित राजाचं आणि भगवंताचं. तो अत्यंत श्रद्धावान होता बघा प्रसेनजित राजा. राजा श्रद्धावान होता, आपणही श्रद्धावान बनायला पाहिजे. आणि त्यामुळे तो राजा एक दिवस भगवंताकडे आला आणि त्याने भगवंताला विनंती केली, भगवान मला छोटेखानी एखादा उपदेश आपण करा, जरा माझी मानसिकता बरोबर नाही आहे. बुद्धाच्या वचनामध्ये बुद्धाच्या विचारामध्ये खूप पॉवर आहे बघा. इथे जे जे कोणी लोक येतात, वंदना जेव्हा ऐकतात, आमचे सामने जेव्हा पाहतात, भगवंताचं रूप जेव्हा पाहतात, छोटीशी का होईना धम्मदेशना जेव्हा ऐकतात, चिवरधाऱ्यांकडे जेव्हा पाहतात, वंदन करतात, दान करतात, तर जाताना म्हणतात म्हणती जाण्याची इच्छाच होत नाही. आता काल आले पहा त्यांना जायचं, निघायचं घाई होते आणि ते म्हणते भंती निघावच वाटत नाही काय करावं. मी म्हटलं पा मग आथरण टाकायचं जो विहारात जाऊ. नाही म्हणे भंती जावं लागते, जावं लागते म्हणता आणि जावं वाटत नाही म्हणता. आता आम्ही म्हटलं बा आम्ही काय करावं, मग आता तुम्ही ठरवा. तर काही काही असे येतात थांबतात पण बिचारे. तर खूप राजा प्रसेनजितही तसाच होता. तो भगवंताकडे गेला तर भगवंताने बघा त्याला 15-20 गोष्टी अशा आहेत की त्याला सांगितल्या. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावर मी थोडंसं बोलेल आणि थांबणार आहे कारण मोबाईलचं स्टोरेज पण संपलेलं आहे आपल्या, थोडंसंच राहिलेलं आहे आणि वेळ पण भरपूर झाला. थोडक्यात थोडंसं भगवान काय म्हणतात प्रसेनजित राजाला नीट ऐका. जरी राजाला उद्देशून उपदेश केला पण भगवंताचा उपदेश भिक्कूंना जरी केला असेल तर तो सर्वांच्यासाठी असतो. म्हणजे असं कोणी समजता कामा नये की भिक्कूला उपदेश केला तर भिक्कूसाठीच आहे, ग्रहस्थांना केला तर ग्रहस्थांच्या साठी आहे, बिलकुल नाही. बुद्धाचं प्रत्येक वचन हे सार्वजनिक आहे, ते अकालिको आहे, त्याला काळाची मर्यादा पण नाही आहे, ते सार्वजनिकच आहे. ते भिक्कूसाठी पण आहे लागू आणि उपासकांसाठी पण आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. तर बुद्ध राजाला म्हणतात आपली चांगले किंवा वाईट कर्म आपल्या छायेप्रमाणे पाठलाग आपला करत असतात. बघा भगवान काय म्हणतात, आपली चांगली किंवा वाईट कर्म छायेप्रमाणे म्हणजे सावलीप्रमाणे आपला पाठलाग करतात. जसं मी आता मगाशी गाथा म्हणालो बघा, मनोपुंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, ही जी गाथा म्हणत असतो नेहमी नेहमी भगवंताची धम्मपदातील पहिली गाथा आहे. त्याच गाथेच्या दुसऱ्या गाथेत भगवान बुद्ध काय म्हणाले, आपले सुख आणि दुःख जे आहे सावलीप्रमाणे सुख आपल्या सोबत चालते म्हणाले भगवान. जर तुमची वाणी चांगली असेल, तुमचं कर्म चांगलं असेल तर भगवान बुद्ध म्हणाले सावली जशी सोबत राहते अगदी सुख आपल्या सोबत तसंच राहू शकते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात राजाला आपली चांगली किंवा वाईट कर्मे छायेप्रमाणे आपला पाठलाग करत असतात. चांगले कर्म घडत असतील भूतकाळात आणि वर्तमान कर्म काळामध्ये तर आपल्या सोबत सुख चालेल, भूतकाळात आणि वर्तमान काळात वाईट कर्म घडत असतील आपल्याकडून तर दुःख मात्र बिलकुल आपल्या सोबत कायमचं राहते. आणि म्हणून आपण जास्त दुःखी असेल तर आपण विचार केला पाहिजे की अकुशल कर्माचा प्रभाव कमी आहे आपल्या जीवनामध्ये आणि तो आपण वाढवला पाहिजे म्हणाले भगवान. आणि जर आपण सुखी असेल तर कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कुशल कर्माची पुण्य कर्माची की आपलं कुशल कर्म आहे म्हणून आपण सुखी आहोत म्हणून आपण आनंदी आहोत. दुसरी गोष्ट सांगितली मैत्रीपूर्ण हृदयाची आवश्यकता सर्वाधिक असते. मैत्रीपूर्ण हृदयाची आपल्या मनामध्ये काय असायला पाहिजे, सर्वांच्या प्रति मैत्री असायला पाहिजे. कोणीही असो, भलेही लोक चुकत असतील भलेही लोक वाईट वागत असतील. आता सकाळीच बघा आपल्या साजापूर मधील जे कलीम भाई आहे मुस्लिम समाजाचे आहेत ते, आता ते राजकीय क्षेत्रामध्ये आहे, जिल्हा परिषद माजी सदस्य वगैरे काय काय होते आपल्याला माहित नाही, आता भाऊने सांगितलं आपल्याला. पण त्यांना समजलं बा भंतीजी आले कोणीतरी इथे आणि इथं डेव्हलप करत आहे, चांगला विकास करत आहे, रोजच्या रोज काही ना काही कामं सुरू आहेत, नंदनवन बनवत आहे आपल्या गावातल्या जागेला या, तर भंतीजीला आपण पण सहकार्य केलं पाहिजे. आता कोणाच्या मनात चांगला भाव उत्पन्न होईल हे सांगता येत नाही बघा. आणि बुद्धांनी माणसं जोडायला सांगितले आणि माझं स्वतःच भगवंताच्या वचनानुसारच मत आहे की कोणी कोणत्याही जातीचे राहू द्या, कोणी राजकारणातले असू द्या की अजून कोणत्या क्षेत्रातले असू द्या, जर बुद्धाच्या वचनाकडे ते आकर्षित होत असतील
जर चांगुलपणाकडे ते आकर्षित होत असतील तर त्यांना आपण म्हणता कामा नाही की कोणकोणत्या जातीचा आहे म्हणून दूर लोडा. भगवान बुद्ध आपली मनोकुल्य आहेत का? बाबासाहेब आपली मनोकुल्य आहेत का? म्हणजे आपलेच बाबासाहेब आणि आपलेच भगवान बुद्ध आहेत का? सर्वांचे बाकीच्या जे नाही आहेत म्हणता का तुम्ही? अहो, बाकीच्या लोकांकडून ही गोष्ट शिकलो पाहिजे आपण. लोक याच्यावर जोर देतात की आमचा देव सर्वांचा आहे, सर्वांभूती एक ईश्वर म्हणतात लोक. तुम्ही मुसलमान पहा, सीख पहा, हिंदू पहा की अजून बाकीचे लोक पहा, ते काय म्हणतात? सर्व देवाचे लेकर आहेत म्हणतात, सगळे याचे लेकर आहेत. मी म्हणतोय की जरी ते कल्पना बरोबर नाही, चुकीची जरी असली तरी त्यांच्या मतानुसार ती बरोबर आहे. मग आपल्या लोकांनी सुद्धा बाबासाहेब आपले तर नुसतंच इथूनच म्हणायचे, फक्त कोरडच नाचण्यापुरतं, जयंतीला बोलण्यापुरतं की तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तेवढंच फक्त समजते. आचरणाचा पत्ता नाही. भीमके लगते जिगर अर्ध्यापेक्षा कमी, धरण अर्ध्यापेक्षा जास्त उधर चालले तरी म्हणते बाबासाहेब आमचेच आहे म्हणते. फक्त बाबासाहेब का आपलेच आहेत का? आणि तुम्हाला बाबासाहेबांना का दारू प्यायला शिकवली मग? आणि दारू पिऊन जयंती साजरी करायला शिकवली का? दारू पिऊन नाचायला शिकवलं का बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी आदर्श बनायला शिकवलेला आहे, बाबासाहेबांनी शिलवान बनायला शिकवलेला आहे, बाबासाहेब बुद्ध धर्माचं आचरण करायला शिकवतात, बाबासाहेब एकदम प्रामाणिक बनायला शिकवतात. आणि आपण तसे बनलो पाहिजे. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माचे लोक जरी सहकार्य करत असतील तर बिलकुल त्यांचं सहकार्य पुण्य म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून ते स्वतःहून सकाळी आले बघा. बंतेजी म्हणे मी काय सेवा करू शकतो? काय म्हणतो सर? बंतेजी मी काय सेवा करू शकतो म्हणे. आता काय सेवा करू शकतो म्हणल्यावर सांगावं की नाही सांगत का? आपल्या लोकांना द्या म्हणा, दान मागत राहा. आणि मागण्याचा तर आपला स्वभाव नाही आहे. मी नितीन भाऊला म्हटलं, भाऊ आपला माणूस असा काऊन येत नसेल इकडे एखादा जे एकदम मालामाल एवढा झालाय की इथपर्यंत आले असं फुगत 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 खाऊ 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 त्याला काऊन वाटत नसेल असं इकडं चालत चालत या एवढं खाली खाली जाईल आणि मग जे राहिले ते काढून देऊ. भंतेजीला बा एवढं चांगलं काम करू लागले, मरमर करू लागले भंतेजी बा, आणि काय काय लागते मला सांगा आणि हे देतो. आहे असे पण बिचारे ते बोटावर मोज नाही एवढे आहे. तर आमचे निकाजी साहेब ठेकेदार म्हणे मी जीवनभर इथंच राहतो म्हणे, जेवढं ना नफा ना तोटा तेवढं मला देत राहा म्हणे. जे काही त्यांच्या कर्मचाऱ्यांना द्यावं लागते ते बाकीचं सगळं काही मी पाहून घेत राहतो. खरंच पाहून घेतात बघा. आमचे निकाळजी साहेब प्रकाशनगरला मुकुंदवाडीला राहतात, राजू निकाळजी ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांचा मुलगा तोही सुरत कॉन्ट्रॅक्टर आहे. आमच्या ताईला निकाळजी ताईला म्हटलं बा कोणी मुलं भंतेजी म्हणून दान देते तुम्ही आम्हाला, निकाळजी साहेबाला दान दे. निकाळजी ताई म्हणे बा ठीक आहे हरकत नाही, तुम्ही घेऊन घ्या. आणि संध्याकाळी म्हणते चला ना आमचे चहा पण येतात, किचन मध्ये काम करतात. आमच्या भंतेजी लोकांना आलेल्या गेलेल्या लोकांना चहा पाणी झाड झुड सगळं काही अत्यंत समर्पण आहे बघा. आणि या समर्पणाची गरज आहे. आणि म्हणून त्या मुस्लिम समाजाच्या माणसाने मला विचारलं की बा भंतेजी काय करू शकतो, पाण्याची व्यवस्था आणून देऊ का, टाकीतून पाणी इकडे आणून देऊ का पाईपलाईन करून. मी आता लाईटचा मोठा प्रॉब्लेम आहे, जी लाईट आहे आपल्याकडे अत्यंत ती डीम आहे बघा. आमचं कोणतंही मशीन चालत नाही त्याच्यावर, गिझर चालत नाही, काय ते पाणी गरम होत नाही. बिचारे आमचे पोरं कधी कधी थंड पाण्याने आंघोळ करतात, आमचं आहे म्हणजे भानगडीच आहे आता ते सांगू नये पण विषय निघाला म्हणून. तर ते बाकी व्यवस्था सगळी आहे, लोक सर्व काही देतात पण लाईटच बरोबर नाही तर त्याला दुसरं कोण काय करेल. तर हे वरच्या लेवलचं काम आहे. आता सकाळी मी एक आपल्या इंजिनियरला बोललो तर ते इंजिनियर म्हणाले भंतीची डीपीची व्यवस्था करतो, एकदा ते त्यांच्यासाठी साधू कार द्या. डीपीची व्यवस्था झाली की मग काही टेन्शन नाही. वॉल कंपाऊंडची व्यवस्था एका इंजिनियरला आपल्यात बोललो मी, ते बिचारे करून देतो म्हटले. आपण ते लय मोठा खर्च आहे याला, 1.5 कोटी रुपये, एक ते 1.5 कोटी रुपये लागतील आता एवढ्या जागेला कंपाऊंड करायला. आता आपल्या माणसाला समजा हा विचार बोलून दाखवल्यावर कोणी म्हणेल का भंतेजी आमच्याकडे लय पोटी आहेत आणि देऊ का? उलट म्हणेल बा हे ऐकताना भंतेजी कुठं मागतात का? बाबा आम्ही मागत नाही तुम्हाला, तुम्ही पाहत असाल आम्हाला तिकडून, तर हे तर पाऊच लागले. आणि खरंच मागत नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जवळच्या लोकांना जे सोबत राहतात त्या कोणालाही तुम्ही विचारू शकता. भंतेजी वैयक्तिक कुणालाही एका शब्दानं बोलत नाहीत, या गावाचा तर विषयच नाही. कुठेही जाओ आपण कुणाकडे मागायला जात नाही, ही आपली विशेषता. हे आपल्याला बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे की फुकटचं कोणाचं खायचं नाही, लुबाडून कुणाचं घ्यायचं नाही, ठकवायचं नाही, फसवायचं नाही. प्रामाणिकपणाची अर्धी शिळी भाकरी खावावी परंतु कुणाला लुटून मागून भीक मागून कुणाचं चपातीन पुरणपोळी खाण्यात अर्थ नाही, ते पचतही नाही. हे बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलंय म्हणून मागण्याचा विषय नाही. आणि न मागता
स्टेटसवर फक्त आपण टाकत असतो की असं असं चाललंय काय जे चाललंय तर लोक भरभरून सहकार्य मदत करतात पुण्य संपादन करतात हे यासाठी सांगत होतो की लोक बदलत आहेत आणि लोकांनी बदललं पाहिजे पुण्य संपादन केलं पाहिजे म्हणून भगवंताने सांगितलं हे यासाठी सांगितलं मैत्रीचं मन हृदय आपलं असायला पाहिजे. मी नेहमी सांगतो कोणाला हसून म्हणा ना जय भीम काय फरक पडते नाही तर वाटच पहा मला म्हणते मला म्हणते मी आमकन मी आमकिन ढमकी काय की आमकिन ढमकी. लोकांना आपल्या स्वभावातून आपले अवगुण दाखवून दिले नाही पाहिजे कोणीही असो ते बुजुर्ग असो की लहान असो की भंतेजी असो का कोणी असो आपले अवगुण समोरच्यांना लगेच लक्षात येत असतात. आपल्या बोलण्यातून आपला स्वभाव कळत असतो आपल्या डोळ्यावरून आपले डोळे असे गिरगिर फिरत असतील आपला उचलेपणा असेल याच्याजवळ जाय त्याच्याजवळ जाय असं तसं तर आपला अवगुण लोकांच्या लक्षात येत असतो. कोणी या जगात वेड नाही आहे तेवढं की ज्यांना स्वभाव कळत नाही आहे का वेड आहे का म्हणून आपल्या अवगुणांचं प्रदर्शन करण्यात काही अर्थ असतो का जीवनामध्ये. माघारी नाव घेतलं पाहिजे तोंडावर आपण बोलून दाखवल्यावर कोणी म्हणेल हो हो तुमच्यासारखं फार कोणीच चांगलं कोणीच वाईट नाही चांगलीच आहे तुम्ही पण माघाऱ्या वाटलं पाहिजे लोकांना की गड्या कोणी भेटलं आणि खरंच फार चांगले होते. कारण इथे माणसांना माणसं ओळखतात चेहरे वाचणारे सगळे लोक असतात. कोणाकडे आईचं मन असते कोणाकडे बापाचं मन असते कोणाकडे भावाचं कोणाकडे बहिणीचं मन असते कोणाकडे वडीलधाऱ्याचं मन असते म्हणून प्रत्येकाला माणसं ओळखायला येतात. म्हणून भगवंतानं सांगितलं मैत्रीचं हृदय असायला पाहिजे आपल्याकडे सर्वांच्या प्रती मैत्री ठेवायला पाहिजे आणि मैत्री ठेवण्यासाठी इकडे प्रसन्नता असावी लागते. हसून आपण स्वतःहून बोललं पाहिजे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आपण स्वतःचा जीव मारून दुसऱ्याला खाऊ पिऊ घातलं पाहिजे ते पण आपल्या घरातल्याच लोकांना नाही बरं का नाही तर तसं तर लय जमते बाबा लय काय काय आणलं म्हणते तुम्हीच खा बरं म्हणते आणि तुम्हालाच घ्या म्हणते. भगवंताची आई पण म्हणे असंच महाप्रजापती गौतमी मी तुमच्यासाठी चिवर शिवलं म्हणते बा आणि तुम्हीच घाला बरं म्हणे. भगवान म्हणे एकदा दोनदा तीनदा म्हणे आई मला नको देऊ संघाला दे संघ श्रेष्ठ आहे आणि संघाला दिल्याचं पुण्य मिळते हे बाकीचे लेकर तुझे नाही का आहे की नाही. आईचं मन असेल तर सर्वांच्यासाठी असायला पाहिजे आईचं मन बापाचं मन असेल तर सर्वांच्यासाठी असायला पाहिजे भावाचं मन असेल तर सर्वांच्यासाठी असायला पाहिजे बहिणीचं मन असेल तर सर्वांच्यासाठी असायला पाहिजे मित्राचं मैत्रिणीचं मन असेल तर सर्वांच्यासाठी असायला पाहिजे आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून जी काही माया प्रेम आपुलकी आहे ती सार्वजनिक असायला पाहिजे तर त्याचं पुण्य बनते. म्हणून भगवान बुद्ध आईला पण सांगितलं की संघाला दान दे आई आणि मग तिने संघाला दान दिलं महान पुण्यवान ठरली महाप्रजापती गौतमी आई लक्षामध्ये. म्हणून मैत्रीचं हृदय असायला पाहिजे सर्वांच्या प्रती कारण लोक दुःखी असतात लोक दुःखी असल्या कारणाने त्या सर्वांशी आपण प्रेमाने वागलो पाहिजे. नुसत्याच गाठी मारू मारू गाठी मारू मारू ते तुटायला येते सगळं तरी गाठ सोडतच नाही पा आणि आपलं बटन दबल्यावर मग आणि कोण म्हणते दबत नाही आमचं हे दबेल आणि तुमचं हे दबेल कोणतं काय अमृत पिऊन आलो का आपण दबणार नाही तर असं मग काहूनच अशा गाठी मारू 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 ठेवा ठीक आहे ना. समोरचे चुकतात असं वाटत असेल तर आपण काय लयच काय असे निर्मळ आरशासारखेच असतो की काय आणि कोणाही ते आरशासारखं निर्मळ अर्हंतांना जर सोडलं भगवंताला जर सोडलं ना तर इथं कोणीच असं नाही आहे की जे लयत धुतलेल्या तांदळासारखे आहे कोणीच कोणीच समजतं का तुम्हाला कोणीच कारण माणसं चुकतात आणि जे माणसं चुकतात आणि चूक मान्य करतात आणि मान्य करून त्याच्यात सुधारणा करतात तीच माणसं असतात. परंतु चुका करून देखील चुका होऊन देखील जे शिरजोरी करून दुसऱ्याच्याच चुका काढतात किंवा दुसऱ्याच्याच चुका पाहत राहतात त्यांना शब्द नाही मी नाही वापरत शब्द त्यांच्यासाठी म्हणून कोणी असं तुम्ही नाही बाबा तुम्ही तर लय चांगले तुमच्यासारखं तर कोणीच नाही जे असतील असे ते मला तर लोक लय कोण कोण असे जे असतील आणि बदलायला तयार नसतील ते म्हणतील बंद कर बाबा कोणता म्हणते आहे बिलकुल बनत असतील कारण लबाड लोकांची संख्या वाईट लोकांची संख्या या जगामध्ये फार जास्त आहे आणि चांगल्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे आणि भगवंताचं वचन आहे वाईटांना चांगले सहन होत नाही होतात का.
आलंय अनुभव तुमच्या सारखा अनुभव कोणालाच नाही म्हणून तर भक्ती भगवंतानं सांगितलं आपल्या मैत्रीपूर्ण हृदय असायला पाहिजे. कारण आपण मरण धर्मी आहोत आणि जर आपण वाकडं वागू वागू वाकडं बोलू बोलू क्रॉस मध्ये जाऊ जाऊ गेलो तर काय अर्थ त्या जीवनाला. म्हणून सगळं विसरून गेलो पाहिजे. जे काही भांडण वाद विवाद असतो आणि मनामध्ये अगाध मैत्री असली पाहिजे. भगवंताने कधी कुणाचा द्वेष केला नाही, भगवंताने कधी क्रोध केला नाही. देवदत्त जीवनभर भगवंतासोबत द्वेषाने वागला. घरातला मुलगा, सख्या आत्याचा मुलगा होता देवदत्त. कितीतरी वेळा मारण्याचा प्रयत्न केला, कितीतरी वेळा निंदा करण्याचा प्रयत्न केला भगवंताची त्याने, पण भगवंताने मात्र ब्र सुद्धा त्याच्याबद्दल तोंडानेही काढलं नाही आणि मनाने सुद्धा त्याचा कधी द्वेष केला नाही. हे मैत्रीचं हृदय म्हणतात त्याला. बिलकुल जग कसंही असो, जग कसंही असो, आपण वाईट बनता कामा नये. कारण जगाचा स्वभाव आहे वाईट असणे, पण आपला तसा स्वभाव असता कामा नये. ही दुसरी गोष्ट सांगितली. तिसरी गोष्ट सांगितली आपल्या प्रजेचा एकुलत्या एक मुलासारखा सांभाळ केला पाहिजे. आता मी मगाशी जे म्हणालो ना, जर प्रेम आहे आपुलकी आहे तर ती सार्वजनिक असायला पाहिजे. तर राजालाही ते लागू होते आणि आपल्यालाही ते लागू होते. आता काही काही मायबाप पण पहा, आता काही काही लोक लय लोक बोलून दाखवतात आमच्याकडे काही काही. त्या दिवशी एक मुलगा आला म्हणे, भंतीजी आमच्या आई बाबा आहे म्हणे, आमच्या भावालाच लय जीव लावतात म्हणे, आम्हाला जीवच लावत नाही. मी म्हटलं बाबा कायच करू आता याच्यावर, काय कुठं बोलू, कोणतं इंजेक्शन देऊ, कोणतं इंजेक्शन देऊ. खरंच असं आहे गणित काही काही ठिकाणी. तुम्ही नाही बाबा, तुम्ही लय चांगले. एकाला जवळ करते दुसऱ्याला दूर लोट. आता सांगा बरे, बरोबर आहे का असं? ठीक आहे ना, गुण अवगुण असतील ना. गुण अवगुण बिलकुलच असतात. कारण एका आई वडिलांच्या पोटी जन्मलेले लेकरं, दोन असो तीन असो चार असो की अजून काही जास्त असो, एकाच स्वभावाचे नसतात. काही काही आई वडिलांच्या बद्दल खूप प्रेम असते, त्यांची सेवा करा वाटते, त्यांचं मन दुखू नये वाटते. आणि एखाद दोन कोणी मुलगा असते की बाबा ती त्यांना आई वडिलाचा काही देणं घेणं नसते. बा ठीक आहे ना, हरकत नाही, ते तर लेकरूच आहे. पण आई वडील म्हणून आपलं मोठं मन असायला पाहिजे की नाही? बिलकुल असायला पाहिजे. तुम्ही ताठच बसल्या बापा आज, कारण घर घर की कहाणी लय डेंजर आहे आम्हाला माहिती आहे. परंतु भगवंताने सांगितलंय, जे वडील धारी असतात, मोठे धाटे असतात, नुसतेच वयानच मोठे राहू नये तर मनाने मोठे राहा, नाही का? मनही मोठं असलं पाहिजे, ठीक आहे चालते. पासूनबाई बरोबर वागत नाही तर सोडून दिलं पाहिजे, लेकाई बरोबर वागत नाही तर सोडून दिलं पाहिजे. पण आपली माया, आपलं प्रेम, आपुलकी कमी नाही केली पाहिजे. मुलांना असं नाही वाटायला पाहिजे की बा आई बाबा दुजा भाव करतात. भलेही त्यांचं चुकत असेल, पण आपण त्यांची बरोबरी केली तर त्यांच्या विचारांमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये फरक राहील का काही? म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की आपल्या प्रजेस आपल्या लेकरा समान समजलं पाहिजे म्हणाले. आणि चौथी गोष्ट सांगितली, दुसऱ्यांना खाली पाडून स्वतः वर जाण्याचा प्रयत्न कधी करता कामा नये. असं घडते बघा याचं काम. दुसऱ्याला खाली पाडण्यात, कमी लेखण्याचा विचार करतात लोक आणि आपलाच झेंडा मिरवण्याचा प्रयत्न करतात. बघा, दुसऱ्याला वाईट म्हणतात लोक, निंदा करतात लोक. चांगलं कोणी असेल जरी, पण आपल्या पुढे जर कधी चाललं तर लोक काय करतात, त्यांचे अवगुण शोधतात. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का याच्या एवढं दुसरं पाप कोणतं नाही बा. भगवंतानं सांगितलं, सिलवंतांना, गुणवंतांना, विनयधाऱ्यांना, प्रामाणिक लोकांना, काम करणाऱ्या लोकांना जे दिवसतील. भगवंताच्या बाजूला बसून बोलतोय, बुद्धाचं वचन आहे. चांगल्या व्यक्तीला जे वाईट मानतील, त्यांची निंदा करतील, त्यांना बदनाम करतील, जर कधी सिलवान गुणवान असलेल्यांना, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना, समाजाचं चांगलं प्रबोधन करणाऱ्यांना, लोकांना प्रेरित करणाऱ्यांना, धम्मामध्ये प्रतिष्ठित करणाऱ्यांना, अशा चांगल्या लोकांना जे नाव ठेवतील, बदनाम करतील, चुगल्या करतील, त्यांना त्यांच्या चुका शोधतील, त्या चुकांवरती बोलतील ना, अत्यंत अकुशल आणि पाप कर्म घडते बघा. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं की दुसऱ्यावर कुरघोडी करणं हे अत्यंत वाईट असते. आणि या जगामध्ये असे लोक आहेत, स्वतःच झाकून ठेवायचं म्हणतात, म्हण आहे की नाही? खरंच आहे ना बघ, आपलं ताट झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचं वाकू वाकू पाहतात. आणि दोन गुलाब जाऊन जास्त दिसते आणि खाऊन घेतली पोट भरावर. असा स्वभाव लोकांचा बघ.
दुसऱ्याच्या ताकाकडेच पाहते. आचारी तोच पदार्थ आहे तेच आणि तरी दुसऱ्याच्या ताकाकडे पाहते. अरे पोळी जास्त घेते का माझ्यापेक्षा? अरे खाऊ दे ना बाबा, त्याचं पोट तेवढं असेल तर तुझं काय चाललंय? हिंमत असेल तर तूही खाय, तुझे कोणी हात धरले? पण हे आपणही खात नाही, दुसऱ्याने खाऊ नये म्हणते. असे काही काही लोक असतात बघा, आपल्याला करता येत नाही जे तेच दुसरं कोणी करत असेल तर मग ते चुका सांगते, मग त्रुटी काढते, मग निंदा करते. आणि भगवान बुद्ध म्हणाले, जो कोणी कोणाची निंदा करेल, निंदा केल्यानं कोणी मोठं होत नाही आहे. ज्यांची निंदा केली जाते ते थोड्या वेळासाठी छोटं होईल वाटेल, पण आपण जरी चांगले असलो समजा, पण निंदा जर करतोय तर भगवंताने सांगितलेलं ते अकुशल कर्म आहे, तेवढ्या पुरतं लोक ऐकून घेतील, बरोबर असं आहे का म्हणतील, आणि नंतर सरकले की म्हणतील मूर्ख माणूस आहे म्हणतील, चांगल्या माणसाची निंदा करू लागतो म्हणतील की नाही. तर म्हणून भगवंताचं वचन प्रसेनजीत राजाला सांगितलं आहे, दुसऱ्यांना खाली पाडून स्वतः वर जाण्याचा प्रयत्न कधीही करता कामा नये. असे मुद्दे सांगितलेत 18, त्याच्यापैकी शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो, जास्त बोलत नाहीये. दुःखी लोकांचं दुःखी लोकांना सांत्वना द्यावी म्हणाले भगवान. काय म्हणाले? दुःखी लोकांना सांत्वना दिली पाहिजे. समजा असे कोणी दुःखी लोक आहेत, आता भिक्खूच्या माध्यमातून, धम्मगुरूच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून सांत्वना दिली ना आई बाबाला आमची, आज मन प्रसन्न आहे ना, खुश आहेत एकदम बिलकुलपणे, भिक्षू संघाला आपल्या पुत्रासमान मानतात ना, याच्यापेक्षा मोठं परिवर्तन अजून कोणतं असू शकते तुम्ही मला सांगा, बरोबर की नाही? तर दुःखी लोकांचं सांत्वन करा, दुःखी लोकांच्या जखमेवर मीठ चोळू नये कधी. आणि या जगामध्ये सर्वात जास्त लोक दुःखी असतात, विझवता येईल तर विझवावं, पेटवत बसू नये. कारण दुसऱ्याचं पेटवता पेटवता आपलं कधी पेटेल आणि कधी भडका घेईल आणि कधी जळून राख होईल हे सांगता येत नाही. भगवंतानं धम्मपदामध्ये सांगितलं, एखादी माता भगिनी तिच्या घरी धान्य असेल, ज्वारी बाजरी गहू तांदूळ असतील, ती आपल्या दारात जर गेली सुपात घेऊन, ते सूप समजते ना, सुपात प्लेटमध्ये घेऊन गेली त्याच्यातली घाण काढण्यासाठी, कचरा काढण्यासाठी, निसण्यासाठी, निवडण्यासाठी, आणि तिनं जर ते असं प्लेटमध्ये घेतलं, सुपामध्ये घेतलं ना, अशी हवा जर सुटली आहे आणि तिनं ते असं पाखडण्याचा प्रयत्न केला, खाली फारी पोत गोणी काहीतरी टाकून, तर असं असं करता करता समजा हवा अगोदर अशी आहे आणि नेमकी हवा लगेच अशी सुटली, तर भगवान बुद्ध म्हणाले त्या धान्यामध्ये जी काही धूळ असते, जे काही कचरा असते, जे काही कसपट असते, ते कोणाच्या डोळ्यात जाते? त्या पाखडणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये ज्याप्रमाणे जाते, तर भगवान बुद्ध म्हणाले असंच आपल्याही बरोबर घडत असते. म्हणून पेटवणं सोपं आहे पण विझवणं कठीण आहे, अवघड आहे. तर त्यामुळे 18 पैकी किती मुद्दे सांगितले प्रसेनजीत राजाचे? 5 मुद्दे सांगितले वेळेच्या अभावी. निश्चितच पुढचेही मुद्दे आम्ही सांगत राहू आणि आपल्या दी ग्रेट हॅपीनेसच्या माध्यमातून तुम्हाला ऐकवत राहू. आणि त्यामुळे आज बघा, खरं तर हे गौरवदादाचं पुण्य आहे, त्याचे उपादान स्कंद जिथे कुठे उत्पन्न झाले असतील हे संपूर्ण पुण्य आज त्याला समर्पित केल्या जाते, हे त्याच्या पंचोपादान स्कंधाला. आमच्या आईबाबांना, उपरवट आई आणि बाबा, रोशनीताई, प्रशांत राणे, राणे परिवार यांनाही हे पुण्य समर्पित केल्या जात आहे. आज हे महान पुण्य आहे त्यांचं, पौर्णिमेच्या दिवशी केलेलं पुण्य महान ठरते, आणि त्यामुळे त्यांनी जे काही दान पुण्य केलं आहे, जे दान पुण्य करत आहेत, जे शीलपालन करत आहेत, ते अत्यंत फलदायी ठरो. या पुण्याच्या योगे दादाच्या पंचोपादान स्कंधांना सुगती लाभो. आणि उपरवट आई बाबा त्यांचा संपूर्ण परिवार त्यांनाही सुख शांतीचे जीवन प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना वेळेच्या अभावी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सप्प मंगलं, रक्खन्तु सप्प देवता, सप्प बुद्धानुभावेन, सदा सुखी भवन्तु ते. भवतु सप्प मंगलं, रक्खन्तु सप्प देवता,
सप्पधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्व देवता सर्व संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि दि ग्रेट हैप्पीनेस बुद्धं शरणं।